जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ जाळून खाक करणाऱ्या जिहादी वृत्तीच्या बख्तियार खिलजीला कसली मौत मिळाली माहिती आहे का तुम्हाला तसं पाहायला गेलं तरी सन बाराशे सहाचा हा कालखंड होता त्यावेळी कामरूप राज्यात म्हणजे सध्याच्या आसाममध्ये एका सिंहाच्या गर्जनेनं आसमानसुद्धा दुमदुमत होता आणि धरणीसुद्धा थरथर कापत होती हरामखोर बख्तियार खिलजी तू ज्ञानाचं मंदिर नालंदा विद्यापीठ जाळून कामरूपच्या धर्तीवर आलायस जर तू किंवा तुझा एक जरी शिपाई ब्रह्मपुत्रा नदी पार करू शकला तर माता चंडीची शपथ अग्नीमध्ये जिवंत समाधी घेईन आणि त्यानंतर सत्तावीस मार्च बाराशे सहा साली आसामच्या म्हणजेच या कामरूपच्या धर्तीवर एक अशी लढाई लढली गेली जे मानवाच्या अस्मितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरानं नोंदली गेली एक अशी लढाई ज्यात बारा हजार सैन्य आक्रमण करून आलं होतं आणि जिवंत वाचलं ते फक्त शंभर इतिहास वाचणाऱ्या सर्वांनाच माहिती आहे दोन सैन्यात कोणाला तरी हार मानावीच लागते किंवा शरण यावंच लागतं पण ह्या लढाईत बारा हजार सैन्य लढलं आणि जिवंत वाचलं ते फक्त शंभर आणि तेही जखमी किंवा ज अर्ध मेल्या अवस्थेमध्ये अशी घटना जगभराच्या इतिहासात कदाचित दुसरी असावी असं वाटत नाही आज सुद्धा गुवाहाटीजवळ तो शिलाळे पाहायला मिळतो ज्यावर ह्या लढाईचं वर्णन केलंय त्यावेळी मोहम्मद बख्तियार खिलजी बिहार आणि बंगाल प्रांतातल्या छोट्या छोट्या राज्यांना जिंकत आसामच्या आसामकडं कूच करत होता त्याचवेळी त्यांना जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त करून टाकलं हजारो बौद्ध जैन हिंदू विद्वानांची कत्तल केली हजारो लोकांना बाटवलं हजारो स्त्रियांच्यावर बलात्कार केले मूर्त्या फोडल्या नालंदा विद्यापीठातील दुर्मिळ अनमोल पुस्तकं पांडुलिपी अभिलेख वेगवेगळ्या प्रकारचे संशोधनाचे लेख हे सर्व काही जळून खाक झालं असं म्हणतात नालंदा विद्यापीठाचं ग्रंथालय त्यावेळी तीन महिने जळत होतं विचार करा किती मोठी ग्रंथसंपदा जळून गेली असेल हा बख्तियार खिलजी मूळचा अफगाणिस्तानचा होता मोहम्मद घोरी कुतुबुद्दीन ऐबक आणि त्यानंतरच्या काळामध्ये आलेला अल्दा अल्लाउद्दीन खिलजी हे सुद्धा ह्या बख्तियार खिलजीच्याच नात्यातले लोक होते मग त्यावरून विचार करा हे किती नीच वृत्तीचे आणि आक्रमक वृत्तीचे हे सुलतान लोक असतील तर हा जिहादी नालंदा उद्ध्वस्त करून आसाममार्गे तिबेटला जाणार होता कारण त्यावेळी चीन मंगोलिया भारत अरबस्तान आणि पूर्वेकडील देशासाठी तिबेट हे एक व्यापारी किंवा व्यापारासाठी महत्त्वपूर्ण मध्यवर्ती ठिकाण होतं आणि खिलजी संपत्तीच्या मोहानं या तिबेटवर आक्रमण करून ते तिबेट ताब्यात घेणार होता पण त्याच्या रस्त्यात त्याची वाट अडवून उभा होता एक सिंह त्याच्या एकाच एक डरकाळीने शत्रूंना घाम फुटत होता तो सिंह म्हणजे कामरूप राज्याचा राजा राजा पृथू किंवा लोक त्याला बरतू असे म्हणून ओळखत होते तर गुवाहाटीजवळ या दोघांमध्ये भयंकर असे लढाई लढली गेले युद्ध झालं राजा पृथ्थूनं शपथच घेतली होती की कसल्याही परिस्थितीत खिलजीला ब्रह्मपुत्रा पार करू देणार नाही राजा पृथूच्या आदिवासी योद्ध्यांनी विषारी बाण कुकरी बरचे आणि छोट्या छोट्या तलवारींनी खिलजीची बारा हजाराची सेना अक्षरशः उभी कापून काढली अशी परिस्थिती बघून खिलजी आपलं वाचलेलं सैन्य घेऊन भिहून घनदाट जंगलाचा आणि डोंगरदाऱ्यांचा आसरा घेऊन पळायला लागला जीव मुठीत घेऊन पळायला लागला पण आसामवाले वीर वीरयोद्धा होते आजसुद्धा त्यांच्या तावडीतून सहसा कोणी जिवंत वाचू शकत नाही त्यांनी ह्या पळपोट्या खिलजीला आपल्या विषारी बाणाने पकडलं गायर गायळ केलं जायबंदी केलं शेवट खिलजी ही सगळी परिस्थिती बघून भिऊन कशाबशा आपल्या वाचलेल्या शंभर सैनिकांना घेऊन राजा पृथूच्या पुढे गुडघ्यावर टेकून प्राणांची भीक मागायला लागला आणि राजा पृथूनं त्याच्या शंभर सैनिकांना बंदी बनवलं आणि राजा पृथूनं या जखमी बख्तियार खिलजीला एका घोड्यावर बांधलं आणि सांगितलं जा तुला जिवंत सोडला तू तु तुझ्या वा अफगाणिस्तानला निघून जा आणि वाटेत जो जो भेटेल त्याला फक्त एकच सांग तू की मी जगप्रसिद्ध असं नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त केलं आणि त्यानंतर मला कामरूप राजाचा राजा राजा पृथ्वी भेटला बस एवढंच सांग वाट्यात अफगाणिस्तानला जात असताना वाटेमध्ये खिलजीला खूप बेजती सहन करावी लागली जो तो येईल त्याची बेइज्जती करत होता आणि असं करत 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 एक दिवस हा बख्तियार खिलजी अफगाणिस्तानला पोहोचला त्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये या बख्तियार खिलजीचा पुतण्या अलीमर्दन नावाचा सुलतान राज्य करत होता बख्तियार खिलजीची अशी अवस्था बघून किंवा अपमानित झालेला बख्तियार खिलजी बघून भयंकर रागानं फनफणलेले ह्या अलिमर्दनं बख्तियार खिलजीचं मुंडकं दहा वेगळं करून टाकलं आणि अशा पद्धतीनं जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त करणाऱ्या बख्तियार खिलजीचा शेवट झाला तर मित्रांनो ही होती कथा किंवा हा होता इतिहास जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त करणाऱ्या बख्तियार खिलजीच्या मृत्यूचं तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद